मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि करा वादळवारा चॅनल आणि दाबा बेल घडामोडी हुक्का पार्लरवर बंदी असतानाही पनवेलमधील कामोठे परिसरात बिनदिक्कतपणे हुक्क्याचा नशीला धूर निघतोय या अवैध हुक्का पार्लरमध्ये गुरुवारी चार मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भीषण राडा झालेला पाहायला मिळाला कामोठे वसाहतीतील व्यंकट प्रेसिडेन्सी हॉटेल हुक्का पार्लर मध्ये बसलेल्या एका युवकावर ते जणांच्या अचानक हल्ला केला त्याला हुक्का जबरदस्त मारहाण करण्यात आली या मारहाणीत तो युवक गंभीर जखमी झालाय या संपूर्ण दहशत माजवणाऱ्या घटनेचं चित्रण हुक्का पार्लरमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झालंय घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र त्यापूर्वीच हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते मारहाण झालेल्या युवकांना दिलेल्या जबानीद्वारे पोलिसांनी चार ते पाच संशयितांविरोधात दंगलीचा गुन्हा नोंद केलाय तसंच एका संशयिताला ताब्यात घेतलं असल्याची माहिती कामोठे पोलिसांनी दिली आहे दरम्यान या घटनेमुळे कामोठे परिसरातील युवा पिढी हुक्कासारख्या नशिल्या पदार्थांच्या व्यसनात अडकून आपलं भविष्य धुसर करून घेत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय कामोठे वसाहतीत रात्री उशिरापर्यंत असे कित्येक बेकायदेशीर हुक्का पार्लर पोलिसांच्या कोणत्याही भयाशिवाय चालवले जात आहेत अनेकदा यातून भांडणं मारामारी हेवेदावेसारख्या घटना घडत राहतात मग पोलिस येऊन काही थातूरमातूर कारवाई करून हे धंदे बंद पाडतात मात्र प्रकरण शांत झालं की हे अवैध धंदे पुन्हा आपलं डोकं वर काढतात यावर नेमका वरद हस्त कोणाचा कोणाच्या आशीर्वादाने हे उक्का पार्लर राजरोसपणे चालवले जातात या प्रकरणात तरी कारवाईचा मोठा बडगा उचलला जाईल का की नेहमीप्रमाणे प्रकरण सेटल होईल असे कित्येक सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन